नमस्कार। आज आपली रेसिपी मस्त अशी आरोग्यदायी आहे। मोड आलेलं आहे मेथ्यांची उसळ, त्यासाठी मी मेथींना मोड आणून ठेवलं आहे। ते काही 3-4 तासात भिजून होतात मेथी, पण मोड यायला उशीर लागतो, जवळजवळ 20 ते 22 तास लागतात त्याला असे मोड यायला। आणि मेथ्यांसोबत चणा डाळ वापरायची मला, त्यासाठी 2 छोटे चमचे चणा डाळ घेतली आणि भिजून घ्यायची ती, म्हणजे बरोबर शिजते लवकर। मेथीना जरी आपल्याला उसळ करायची राहिली तरी शिजून घ्यायची थोडी। गरम पाणी घेतलं आहे मी, गरम पाण्यात टाकून घेते, धुवून घेतली मेथी, कारण का थोडी शिजून घ्यायची, घरातल्या सगळ्यांनी खायला पाहिजे ना। तसं तर आपण कच्च्या मेथीचीही उसळ बनवली असती, पण ते फक्त महिला वर्ग खाईल, पण जर अशी बनवली ना तुम्ही, घरातले मुलं पुरुषसुद्धा खातील अशी मेथ्यांची मस्त चट। आणि मेथ्यांबरोबर आपल्याला चणा डाळ पण शिजवायला पाहिजे ना, पण ती चणा डाळ मी भिजून घेतली होती, त्याच्यात जर शिजवली ना याचा कलर डार्क येऊन जातो, मेथ्यांमुळे काळा कलर येऊन जातो चणा डाळचा। त्यासाठी मी वेगळी शिजून घेतली तिला, म्हणजे थोडीशी बॉईल करून घेतली, 3-4 मिनिटात गरम पाण्यात शिजून घेतली बघा। आणि एकत्र जर शिजवलीस ना डाळीचा कलर रंग एकदम काळा होऊन जातो, मग कसं खात नाही लहान मुलं वगैरे, असं काही कलर दिसतोय व काही झालं आहे त्याचं रिॲक्शन। 1-2 मिनटं झाले मेथ्यांना उकळून, पण हा फेस जो जमा झाला आहे ना तो काढून टाकून द्यायचा, फेकून द्यायचा बरं का। कुठली डाळ शिजवताना उसळ शिजवताना असा जो फेस आलेला असतो ना तो काढून घ्यायचा, तो थोडासा शरीरासाठी अपायकारक असतो। बघा 3 मिनटं झाले, 3 मिनटं शिजली, जास्तही नाही शिजवायची बरं का मेथी, बघा लवकर शिजते मेथी अशी। पण तो कसा आहे तो जो कचटपणामध्ये जो कडूपणा असतो ना तो लहान मुलांना नाही आवडत, त्यासाठी मी पाण्यातनं काढून घेते। तुम्ही पाण्यासहित जरी वापरली ना कच्ची मेथी फोडून टाकली ती तर चांगलीच आहे आरोग्यासाठी, पण कसं सुरुवातीला सगळ्यांनी खावं याच्यासाठी आपण अशी बनवतो आहे। एक खालचं पाणी मी टाकून देते, आमटीमध्ये जर करायची असेल ना आमटी आपल्याला याची, तर हे वापरून घ्यायचं। जळगाव साईडला आहे ना मेथीच्या, कच्च्या मेथीच्या भाकरीसुद्धा करून खातात बरं का, एवढी पौष्टिक असते ती स्त्रियांसाठी। स्त्रियांसाठीच का जास्त, माझ्या वासनात आलं आहे, हार्मोन्स बॅलन्स होतात त्याच्याने, त्यासाठी कुठल्याही वयातल्या स्त्रिया आहे मेथीचे पदार्थ विविध करून खाऊ शकतात। शक बघा मोहरी घातली मी अगदी थोडी, आणि हिंग अगदी चिमूटभर नाही घातला तरी चालेल, जिरं, आणि ठेचलेला लसूण। लसूण ठेचून घेतला ना तर त्याच्यात ताजा ताजा सुगंध असतो, मस्त असा फोडणी। आणि कढीपत्त्याचे पानं धुवून घेतले, एक कांदा, एक कांदा मस्त असा बारीक चिरून घेतला आहे, कांदा नरम होऊ द्यायचा। हे बघा मंद गॅसवर कांदा चांगला नरम करून घेतला आहे, लाल नाही होऊ द्यायचा, तर त्याचा कचरपणा जायला असं नुसतं असं गोडसर गोडसर असतं ना उसळमध्ये छान लागतो। त्यात मी 1/2 चमचा हळद घातली, हळद मुद्दाम उशिरा का घातली, पावडरीचे मसाले सुरुवातीला घातले ना जळतात मस्त, लाल तिखट चवीप्रमाणे मी 1 छोटा चमचा घेतला आहे। त्यासाठी जी आपण मेथ्या मोड आलेल्या शिजून घेतल्या आहे आणि हरभऱ्याची डाळ शिजवलेली, फुल गॅस ठेवायचा, कमी गॅस नाही ठेवायचा। एक 1/4 चमचा धन्याची पावडर,
तुम्हाला जेवढा मस्त गरम मसाला आवडत असेल तेवढा अर्धा चमचा घातला आहे मी। मस्त असे सुकी उसळ हिवाळ्याच्या दिवसात दोन दिवस टिकते बरं का। भरपूर तेल घातलं आहे, पाणी काढून घेतलं आहे आपण, आणि मीठ, आणि थोडंसं मी त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घातलं आहे ना, मग मुलांना समजणारच नाही बघत। मटकीची उसळ आहे का मेथीची उसळ आहे, आहे ना, अजिबात कडू लागणार नाही। तुम्हाला भरपूर अशा टीप दिल्याने मेथीची उसळ बनवण्यासाठी। झाली आपली मेथी उसळ, वरून मस्त कोथिंबीर पेरू भाकरीसोबत पोळीसोबत। मस्त अशी डाळ मेथीची उसळ हिवाळ्यासाठी गरमागरम भाकरीसोबत, कशाचीही गरज नाही याच्यासोबत।